महिलांना सावध करा, विश्वास नागरे पाटील, आयपीएस महाराष्ट्र पोलीस। छोटी गोष्ट आहे, नक्की वाचा। एक बाई 4 दिवसापासून बससाठी थांबत होती। एका मुलीसोबत मैत्री होत केली। बस आली, दोघी बसमध्ये चढल्या। एका सीटवर शेजारी बसल्या। बस थोडी पुढे गेली, बाईने 2 चॉकलेट काढल्या, एक स्वतः खाल्ले व दुसरे तिला दिले। कोणतीही शंका न घेता तिने खाल्ले। काही वेळात चक्कर यायला लागली। ही बाई घाबरली। कंडक्टर, गाडी थांबवा, हिला दवाखान्यात न्यायचे आहे। गाडी थांबली, ती बेशुद्ध होती। बाकीच्या प्रवाशांच्या मदतीने दोघी खाली उतरल्या। बस निघून गेली आणि मागून एक 4-व्हीलर आली। आतून 3 तरुण उतरले, बेशुद्ध मुलीला गाडीत घेतले, त्या बाईला 20,000 दिले, गाडी निघून गेली। यानंतर पुढे 4 दिवस अत्याचार होत होते आणि मग तिला वेश्याच्या बाजारात एका टोळीला विकलं। या काळात तिने अनेकदा पळून जाण्याचा प्रयत्न केला। घरी संपर्क करण्यासाठी धडपड केली, पण व्यर्थ। ही मुलगी शांत बसणारी नाही आणि वेश्या व्यवसाय करायलाही विरोध करते। मग काय करावे? ही जिवंत ठेवणे फायद्याची नाही, पण तिच्या किडनी, डोळे व रक्त ह्यातून पैसा मिळवून आणि जिवंतपणीच तिचे डोळे, किडनी, रक्त आणि इतर अवयव काढून घेतले, यातच तिचा मृत्यू झाला। एक निष्पाप जीव गेला। शिक्षा मात्र कुणाला? आम्ही आपणाला विनंती करतो, एखादी मुलगी चुकीने वागली याचा अर्थ सगळ्याच मुली चुकीच्या असतात हा आपला भ्रम दूर करा। बाहेरच्या अनोळखी व्यक्तीकडून कोणतीही गोष्ट खाऊ आणि घेऊ नका। समाजात विकृत लोक भरपूर आहेत, पण सावध रहा। आज हजारो मुली गायब होत आहेत अत्याचारासाठी, घरकामासाठी, परदेशात विकण्यासाठी, आतंकवादासाठी, वेश्या व्यवसायासाठी आणि अवयव विक्रीसाठी मुलींना पळवले जाते आणि ठारही मारले जाते। महाराष्ट्र पोलीस, महिलांना सावध करा। कृपया हा मेसेज सर्व जवळच्यांना पाठवा ज्यांना आई, बहीण आणि मैत्रिणी आहे। आपला एक मेसेज आपल्या आईचा, बायकोचा, मुलीचा, बहिणीचा, प्रेमिकेचा जीव वाचवू शकतो।